धनाजी राव माफ करा कसब पर आमच्या मोर दुसरा मार्ग नाही तू मस्ती घेऊन जल्दी नाही इथं बाहेर पडायचं आहे नाही धनाजी राव जोपर्यंत आम्हाला जे हवं ते साध्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही कसाब लय दांडगं धाडस तुमचं अवाख्या हिंदुस्थानच्या पाठीवर गाव घातलास तुम्ही तो तया होता हे कम नशीब आपलं पण त्यानं तुमच्या धाडसाचं मोल कमी होत नाही पण आता ह्याच्या मोर नग समध्यास ती सुगावं लागेल आणि आपण गोत्यात येऊ लागू दे सुगावा धनाजी राव हिमालया एवढी धोंड जरी आमच्या पायाशी आली ना तरी ती बाजूला ठोकरून पुढे जाऊ आम्ही पण आज या नराधमाला सोडणार नाही तिथवर पोहोचणं सोपं नाही अक्का सोपं का नाही या ह्या अशाच एका पडद्याचं अंतर ना नियतीचा हा असाच एक पडदा नेहमी त्याच्या आणि आमच्या मध्ये राहिला आणि गेली 12 वर्षे तो औरंगजेब वादळाप्रमाणे आमच्या डोक्यावर गोंगावत राहिला मात्र आम्ही गप्प बसलो नाही त्याच्या प्रत्येक पापाचा हिशोब ऐरणीवर ठेवला आणि त्याच ऐरणीखाली आमची समशेर परजत राहिलो आता हा सगळा हिशोब चुकता होईल औरंगजेब थांबा कसा ही ती येण आहे जे साधायचं ते साधू आपण आता माघारी फिरा धनाजी राव आमची वाट सोडा ऐकावं अक्का साहेब आता या घडीला त्याची ताकद मोठी अहो काय बी साध्य व्हायचं नाही आम्ही खस्त होऊ पण नाही खस्त होऊन चालायचं हे पाचही तांडव असंच उभं राहील मग मोर रयद्वारे मोल होईल मग काय उपयोग आहे विचार करा अक्का साहेब रयतेसाठी जगावं लागन आपण सुरक्षित राहूनच याला गाडावं लागत ती बी नक्की पण आता या घडीला हितलं तरी बाहेर पडा मोर बघू काय करायचं ते चल चला कसा हा कसा छावणीत समजा येळकोट माजला असेल बिगिन निघाला हवं येळकोट माजला असेल असं आम्हाला नाही वाटत कारण जो मेला तो औरंगजेब नव्हता त्यामुळे त्याच्या मरणाशी या मुघलाईचं सोयर सुतक नाही तो तया जरी मेला तरी औरंगजेब याची वार्ता पसरू देणार नाही त्यात त्याचीच नाचक्की होईल नागोजीराव धनाजीराव किती दानं कुठं कुठं गायब होशील अहो नाके नऊ आलं माझ्या चला लवकर दिल्ली पतीसनी भेटायचंय म्हणजे तिकडं समद आलबेल आहे समद ठीक आहे अजून कसं गोमकाला उठला नाही समद आलबेलच आहे म्हणतो यो नागोजी एकदा तुमची ओळख करून दिली म्हणजे कसं समद बयाजवार होईल बघा चला हे खरं आहे पर चला हो चला हो चला धनाजी राव काकी साहेब चला आता इथे पळभरी नाही थांबायचं पण आऊ साहेब आम्ही सोडवू त्यांना पण आता आपण चला नाही काकी साहेब आम्ही इथे सापडलो नाही तर गजब होईल आऊ साहेबांचा छळ होईल खूप त्यांच्याशिवाय आम्ही परतणे शक्य नाही कुठे आऊ साहेब हुजूर देखिए वो हमारी हूबहू तस्वीर है वो ठाट में रहना चाहिए जो चाहे इनाम दे दो उसे हुजूर एक मनहूस खबर है
ढूंढो उसे, ढूंढो, ढूंढो उसे। हाथ तो दूर आ उठला। काय म्हणला? नाही म्हणजे काहीतरी विपरीत घडलंय मोर, आमा सिंडी काय पाहिजे। अरे तुम्ही कुठे निघाला माग? नाही म्हणजे नाही काय नाही। अजून भी स्वराज्याकडे पाऊल वळत र देवा। हो तसं काय नाही हो, पण माग जाऊन जरा। आता माग नाही, आता मोर जायचं, चला। काहीतरी आखरीत घडलंय ना आगोजी राव, आमाशी जाय पाहिजे। आता मोगलायची सवय लावून घ्यायची। इथं असं काय ना काय घडतच असत, इथं काय बी घडू द्या, आपली निष्ठा वतनावरच। चला हो, चला चला। सभी पहरे सक कर लो, छावनी से बाहर कोई जाने ना पाए। नाकाबंदी कर लो, जाओ। हुजूर, हे धनाजी राव। हाँ ठीक है, ठीक है। त्यासने आपले आलीजानसनी भेटायचं आहे। ठीक है, हम देख लेंगे। हेच म्हणलं मी यासनी। आमचा रुबाब म्हणलं तर पाचशेत मोठा। ह्या पारेकरांनी काय करणार आहे ते? पण आमचे वजीर आलम नक्की ऐकतील। हुजूर, तेवढी भेट घडवून द्या ना। आली जा, इस वक्त किसी से भी नहीं मिलेंगे, समझे? हुजूर मोलाची गोष्ट बोलायची आहे, यासनी फक्त त्यांच्या बरोबर हाजिर करू द्या। तुम समझे नहीं क्या? जाओ, दफा हो जाओ यहां से। छावनी के दोनों तरफ पहरे सख्त होने चाहिए, कोई भी बच के जाने ना पाए। जाओ। काय झालं हुजूर? ये चा अजून भी तो स्केचे रना, काय झालं असेल ते? रामासने ठाव आहे। समधी लांडग्यांची फौज एका वाघिणीच्या मागावर आहे। आम्हाला हित निघालं पाहिजे, काय बी करून अक्का साहेबांनी वाचवलं पाहिजे। हुजूर मी काय म्हणतो, फक्त एक डाव। नग नग राहू दे, पुण्यांदर येऊ कधीतरी, येतो आम्ही। चल किसने किया ये सब? किसकी ये मजाल के हमारी गिरवा में हाथ डाले? और किसी ने नहीं देखा दुश्मन को यहाँ आते हुए? अरे कुछ तो बोलो, कुछ तो बोलो, कुछ तो बोलो, किसने किया ये सब, किसने किया? हुजूर मरहटे ही होंगे। ये मरहटे क्या है? ये मराठे इतना जोश कहां से आता है इनमें? बेमुरवत देखो, देखो, भेड़ बकरी की तरह कटे पड़े रहते हम यहां, और भड़क तक नहीं लगती आप लोगों को? वजीर आजम पता करो, पता करो किसने किया है ये सब, हमारे इतने करीब कौन पहुंचा है, पता करो। हुजूर ये चोरी छुपे वार करने वाला कोई कायर ही है। नहीं 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 नहीं, चोरी छुपे नहीं, चोरी छुपे नहीं, आंखों में आंखें डाल के सामने से वार करने वाला ये कोई जाबाज मराठा है। सामने से वार किया है, देखो सामने से वार किया है। नहीं नहीं, ऐसा मर्दाना अंदाज रखने वाला कोई मामूली इंसान नहीं है। वो चोरी छुपे नहीं आया, तुम लोग उसे देख नहीं पाए, ये तुम्हारा निकम्मापन है। अब जाओ, जाओ जाकर उसे ढूंढकर हमारे सामने हाजिर करो। जाओ, लेकिन जिंदा लाना हमारे सामने, जिंदा चाहिए वो हमें। बड़ा मजा आएगा उसके साथ लड़ने में, संभव से भी बदतर मौत देंगे हम उसे, बदतर मौत।
मां साहब, तारा औक्षवंतवा भिंतींनाही का नसतात आणि इथे इथे तर अविश्वासाचे पातळ पडदे उभेत. आम्ही जोखलंय ते सर, कशासाठी हे वेडं साहस करायचं? स्वतःच्या जीवावर जोखीम घेऊन का धावायचं? जीवावरची जोखीम घेतल्याशिवाय काय स्वराज्य घडलंय मासाहेब? आपण स्वराज्यासाठी आपलं अवघं आयुष्य पणाला लावलं, त्यापुढे आमचं हे धाडस काहीच नाही. या तारा, अशा जवळ या. स्वातंत्र्याच्या पाण्यावर पोचलेला हा देह आम्हाला जवळून पाहू द्या, स्वराज्याची कूस अनुभव द्या. काळजी करू नका मासाहेब, आपण लवकरच इथून स्वतंत्र व्हाल. ढूंढो, हर एक डेरे में जाकर कड़ी जांच करो, जाओ. आमच्या तंबू मध्ये का तपासणी? बादशाह सलामत पर किसी बुजदिल ने हमला किया है. हमला करणारा बुजदिल कसा? मतलब आप जानते किसने हमला किया है? आम्ही काय जाणावं? आम्ही इतकंच जाणतो की सह्याद्रीच्या कुशीत वाघ जन्माला येतात, बुजदिल नाही. बच्चे के मुंह क्या लगना, ढूंढो अंदर जाके. जा जा, पण सावधपणे जा. वाघिणीच्या गुहेत पाय ठेवताय, आत वाघीण आहेच. यहां कोई आया था? हो. कौन? वारा, सह्याद्रीचा वारा. त्याला कोणीही अडवू शकत नाही. आत्ताच वाऱ्याची झुळूक आली, अगदी श्वास भरून घेतला आम्ही तो. ऐसी बाते हमारे समझ के बाहर है. लगता है यहां कोई नहीं. ये औरत हमें खामखा उलझा रही है. चलो. तिकडे नाही, तिकडे जावं लागेल. चल. धनाजीराव, आई भवानीची आण आहे. आता इशाळगडाला पोहोचे पाव तर तुमच्या केसाला भी धक्का लागू द्यायचो नाही. अच्छा से देखो. चलो लेके जाओ इसे, चल ले. नागोजीराव, कसलं गोमकाल उठलं मानायचं? धनाजीराव, लई प्रीत घडलं या. पाचशे औरंगजेबावरती खुनी हल्ला झालाय. भारतीय वा, हो काय सांगताय सा? कोणी केलं असल हो? हे दुसरं तिसरं कोणी नाही, दोनच माणसं असणार. एक तुम्ही आणि दुसरं संताजी. नागोजीराव, नाही म्हणजे तुम्ही आमच्या सोबतच होता, म्हणजे संताजीच हे काम असणार. असल असल, आम्हाला काय वाटत, मी बाकी समजती सोडून संताजीच ती सोड काय पाहिजे बघा. इथं रुको, इजाजत नामा दिखाओ. अरे पाहिजे जातीला कशाला आडी होत आहे? हे असलं धाडस करणारा दुसरं तिसरं कोणी नाही, पुरुष असणार ना. जाऊ द्या तिला. ठीक आहे, जाओ.
ऐका रा आमचे धनाजी राव आमचे सोबत आहे ते यांची कसली भी चौकशी लावू नका जी याला म्हणायचा मान दान करू बा भाई की तुमचा तुम्ही जाव आम्ही बघतो इथ येतो म्या काय भी तोशीस लागली की आम्हाला फरमावा येऊच आम्ही बराबर चौकशी करा रुको अरे बाईस ती कशा बयाड येतो आहेस हे करणारा कोणी पुरुष असेल ना व ठीक आहे जाओ जा पण येसू राणे साहेबा याव का किस लिए आई हो हमदर्दी जताने या फिर हमारी जख्मों पर आल्याच असतील जख्मा तर त्या एवढ्या बधिर असतील की आम्ही त्याला मीठ चोळून देखील काहीही फरक पडणार नाही कारण गेंड्यांनाही लाजवेल अशी निबर कातडी लाभली आहे तुम्हाला अच्छा तो जिल्लत करने आई हो और नमक भी साथ लाई हो हो देखो कुछ नहीं हुआ हमें कोई कुछ नहीं बिगाड़ सकता हमारा देखो जिंदा है हम जिंदा आपके सामने खड़े जिंदा नशीबवान आहात आणि मारणारा कम नशीबी पण हे नशीब नेहमीच साथ देईल असं नाही लाखो जीवांचे तळतळाट आहेत फक्त मराठी मुलखातच नाही तर तुमच्या फौजेतले तुमचे लोकही आता तुमच्या मरणासाठी बद्दुआ मागतायत अल्लाकडे तुमच्या सळकी महत्वाकांक्षेपायी 15 वर्ष घरादारापासून परागंदा झालेले तुमचे सोबती काय मन्नत मागत असतील अल्लाकडे जरा कल्पना तरी करून बघा आज वाचलात म्हणून ही तुमची जीत समजू नये औरंगजेब उलट रोज एक मरण मरणार आहात तुम्ही जितके तुकडे तुम्ही शंभू राजांच्या देहाचे केले असतील त्याहूनही जास्त तुकड्यांचं अगदी खंगून खंगून मारणार मरण तुमच्या वाट्याला येईल आता पुन्हा येऊ तेव्हा मुठभर माती सोबतच घेऊन येऊ या देहाच्या लखतरावर घालण्यासाठी तोवर जगून घ्या एक बार पता चल जाए हम पर हमला किसने किया था फिर हम भी दिखा देंगे औरंगजेब क्या चीज है एक मामूली औरत में औकात दिखा रही है देख लेंगे देख लेंगे सुट लो एकदाच सुट लो आम्ही नाही सुटला तो औरंग्या अक्का साहब यो विचार करत बसायची ही येळ नाही बिगिन निघो धोका अजून टळलेला नाही विशाळगडाच्या चिरेबंद महाली पोहोच झालो म्हणजे हा धोका टळेल सल्तनतीची ही टांगती तलवार 12 वर्ष आमच्या डोक्यावर आहे मग कुठे आणि कोणापासून किती पळ काढायचा नाही आता भिडायला हवं नाहीतर मग जगाच्या पाठीवर कुठेही पळून गेलो तरी आपल्या कोच कामीची लखतर दिसतीलच धनाजीराव आम्ही पळून जायला नाही आलोय आलोय तर त्या औरंग्याचा खात्मा करण्यासाठी धनाजीराव आज त्या औरंग्याचं नशीब बलवत्तर होत पण उद्या साथ देईलच असं नाही
औरंग्या, अरे आजवर तू इतकी पाप केलीस, तुला दैव तरी कसा धार्जी नसणार? आपला मनसुबा तरी काय आहे अक्का साहेब? कळेलच.